नकाशा समजून घेऊ. पृथ्वीवरच्या जागा नक्की कुठे आहेत हे शोधण्यासाठी आपण नकाशावर आडव्या आणि उभ्या रेषा काढतो. नकाशावर या आडव्या आणि उभ्या रेषांना विशेष नावं दिलेली आहेत. उभ्या रेषांना रेखांश आणि आडव्या रेषांना अक्षांश म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, या रेषा पृथ्वीवर खऱ्याखुऱ्या काढलेल्या नाहीत, त्या काल्पनिक आहेत. आपल्याला पृथ्वीवरच्या जागा सहज शोधता याव्यात म्हणून आपल्या सोयीसाठी आपण त्या काढतो. या रेषा पृथ्वीचे चार मोठ्या भागात विभाजन करतात, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. विषुववृत्ताच्या वरच्या भागाला उत्तर गोलार्ध म्हणतात आणि खालच्या भागाला दक्षिण गोलार्ध. ग्रीनिच रेषेच्या पूर्वेला असणाऱ्या भागाला पूर्व गोलार्ध आणि पश्चिमेला असणाऱ्या भागाला पश्चिम गोलार्ध म्हणतात. आता आपल्याला इथे चार मोठे भाग अगदी स्पष्टपणे दिसतात, पण या ढिगभर रेषा सोप्या पद्धतीने समजण्यासाठी चला यांना क्रमांक देऊया. तुमच्या सोयीसाठी हे सगळे क्रमांक तुम्हाला 15-15 फरकाने दिसतात. आम्ही विचार केला की आपणच एक नकाशा तयार केला तर, म्हणून आम्ही जमिनीवर अक्षांश आणि रेखांशाच्या रेषेसारख्याच रेषा आखल्या आणि मग या रेषांना क्रमांक दिले, अगदी तसेच जसे नकाशात दाखवले आहेत. 15-15 फरकाने पूर्व गोलार्धात असणाऱ्या रेषांसमोर पूर्व लिहिलं, उदाहरणार्थ 15 डिग्री पूर्व. उत्तरेला असणाऱ्या रेषांसमोर उत्तर लिहिलं, 15 डिग्री उत्तर इत्यादी. आणि दक्षिण व पश्चिमेसाठी देखील असंच केलं. बघा, झाला आपला नकाशा तयार. आता आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींचे 2 संघ केले. दोन्ही संघांनी नकाशा बघून त्यातल्या काही जागा निवडून दुसऱ्या संघाला त्या जागांची नावं सांगायची आहेत. जो संघ नकाशावर सगळ्यात आधी त्या जागा शोधून जमिनीवर काढलेल्या आपल्या नकाशावर त्या जागेवर जाऊन उभा राहील तो जिंकेल. अरे हा तर एकदम सही खेळ आहे. मुलांना कितीतरी जागा समजल्या. ओटावा, वॉशिंग्टन, मेक्सिको, हवाना, ब्राझिलिया, लुसाका, बीजिंग, टोकियो, तिमोर, वेलिंग्टन, आणखीन किती कोणास्तव जगाची सफरच घडवली. तर आता तुम्ही स्वतःचा नकाशा तयार करा, काही जागा निवडा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना त्या सापडतायत का तेही बघा.